हालो चेक, हालो चेक, हालो हालो चेक, हालो यस विनंती असेल आमची लाडके स्वयंसेवक वॉलंटियर दोन दिवस सहकार्याची अपेक्षा आहे आयोजकांना, त्यामुळे विनंती असेल आपण सीमारेषेवरती तैनात राहायचं आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची मानदियाळी देखील आहे. या सर्व मान्यवरांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सामना सुरू होतो आहे, गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. एका बाजूला देसाई संघ, दुसऱ्या बाजूला कोणी संघ, आणि या दोन संघांमध्ये शिलगाव चषकाचा पहिला उद्घाटन सामना सुरू होतो आहे. गोलंदाज मयूर म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. करण ठोंबरे आणि रोहित ठोंबरे ही जोडी पंचांचा इशारा येतो आहे. सामना सुरू होतो आहे, गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नेम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून मी माझी सुरुवात करतोय. ऑन साइड लास्ट लॉक स्वीप, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात केली आहे फलंदाज करणने, षटकार लगावलाय धावसंख्या सहा. धावसंख्या सहा. यावेळी ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका आहे अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. हिमांशू होते, हितेश होते, हितेश भोईर लॉंगॉन सीमारेषेवरती. आणि मिळतील या दोन धावा. धावसंख्या दोनने पुढे जाईल, आठ धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये प्रणाली केविन इलेव्हन खोणी या संघाने. महेश आलिमकर आणि प्रथमेश आलिमकर साहेबांचा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे. बॅटची कडा आहे गली क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत क्या बात आहे अप्रतिम. क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. आणि धावसंख्या एकने पुढे जाईल, नऊ धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी करतायत खोणी संघाचे हे दोन फलंदाज करण आणि रोहित ही जोडी आहे. कमबॅक करावा लागेल देसाई या टीमला ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे कोणी संघाने. महेश दादा आलिमकर आणि प्रथमेश दादा आलिमकर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. क्या बात आहे, फटका चांगला आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राइव. चेंडू जाईल डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. कलात्मक स्ट्रोक आपण पाहिला, रचनात्मक स्ट्रोक आपण पाहिला. रोहितच्या बॅट मधून हा चौकार येतोय. धावसंख्या डबल फिगर मध्ये तेरा धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली, फ्लँक स्टार्ट करून दिलाय स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे प्रणाली केविन इलेव्हन
श्री गणेश खोनी या संघाला। आंसर खेळण्याचा प्रयत्न मिस टाइमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि शॉर्ट फाइन लेगला सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय, बिग विकेट डाउन लागतोय। हा पहिला मोठा धक्का रोहित, बैक टू द पवेलियन। अन्य बैट्समन किरण म्हात्रे येतोय तिसऱ्या क्रमांकावरती, नक्कीच गोल्डन विकेट मिळवली गोलंदाज मयूर म्हात्रे ने, पहिले यश मिळवून दिलंय 13 या धावसंख्येवरती, पहिला विकेट गमावलाय प्रणाली केविन 11 श्री गणेश खोनी या संघाने। 5 षटकांचा सामना आहे, ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सर्व नियम नक्कीच लागू आहेत या स्पर्धेसाठी। फक्त बीमर चेंडूसाठी रिव्ह्यू असेल, प्रत्येक संघाकडे एक एक रिव्ह्यू असेल प्रत्येक इनिंग मध्ये। जीटीसीच्या माध्यमातून लाइव टेलिकास्ट सुरू आहे, जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मधून खेळतायत, वाईडिश लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल झाले, खराब क्षेत्ररक्षण, परंतु त्यानंतर चेंडू आतमध्ये ढकललाय आणि तोपर्यंत मिळतील या 3 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1-16। धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा। प्रवीण म्हात्रे येतोय नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये, वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रवीण म्हात्रे। पहिल्या षटकामध्ये बनवल्यात कोणी संघाने 16 धावा, एक फलंदाज नक्कीच बाद झाला रोहित ठोंबरेच्या स्वरूपामध्ये, आणि त्यानंतर येतोय तिसऱ्या क्रमांकावरती एक विस्फोटक फलंदाज किरण म्हात्रे। करण ठोंबरे आणि किरण म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती आहे खोणी या टीमची। एक चांगलं बॅटल, एक चांगलं युद्ध सुरू आहे, बिग बॅटल या दोन संघांमध्ये सुरू आहे। पहिला सामना आपण पाहतोय शिलगाव चषकामधील आणि प्रेक्षकांसाठी हा सामना देखील पर्वणी असेल, प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाइन ही स्पर्धा घरबसल्या पाहतायत त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। ऑफ्टरचा फटका आहे, मिड ऑफला फिल्डर आहेत, मिळते फक्त एकच धाव, धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत 1-17 अशी चांगली सुरुवात केली खुनी या संघाने या सामन्यामध्ये। महेश आलिमकर आणि प्रथमेश आलिमकर साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे, प्रणाली केविन 11 श्री गणेश खोनी। क्या बात है, बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू, यस यष्ट्यांचा वेध घेतलाय, क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त दांडी, गुल यू मिस, आय विल डेफिनेटली इट, फलंदाज झाले बाद, करण ठोंबरे बॅक टू द पवेलियन। धावसंख्या 17 या धावसंख्येवरती हा दुसरा फलंदाज गमावलाय खोणी संघाने। ज्या करणने षटकाराने सुरुवात केली होती तोच करण बाद झालाय। हर्षद ठोंबरे येतोय नवीन फलंदाज ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो खोणी संघ, खोणी संघाची ओळख हर्षद ठोंबरे नवीन फलंदाज। चौथ्या क्रमांकावरती येतोय, सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत रोहित ठोंबरे आणि करण ठोंबरे। इथून मात्र जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल मिडल ऑर्डरच्या या दोन फलंदाजांवरती, एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल। सुरुवात तर खूप चांगली करून दिली आहे करण आणि रोहितने।
गोलंदाज प्रवीण राइट मोर द विकेट पॅकपुला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे धावबाची संधी परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतात गुड रनिंग बिटवीन द विकेट हर्षद ठोंबरे आणि किरण मात्रे मध्ये खूप चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत मिळतील या दोन धावा धावसंख्या दोनने पुढे जाईल 19 धावा धावफलकावरती आहेत कोऑर्डिनेशन होणं फार गरजेचं आहे यस नो वेट या तीन शब्दांचा वापर देखील होणं फार गरजेचं आहे आणि ते कोऑर्डिनेशन आपण पाहतोय हर्षदाने किरण मध्ये ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे झेलची शक्यता असेल ज्युनियर नितीन पाटील आले होते झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि तोपर्यंत मिळतील या दोन धावा बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत आणि दोन धावा पूर्ण होत आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोनने पुढे जाईल 21 21 धावा धावफलकावरती आहेत या षटकाचा विचार केला प्रवीण मात्रेने या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज प्रवीण मात्रे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय प्रवीण मात्रेने एक विकेट देखील मिळवलाय करणचा आणि चांगली गोलंदाजी होते अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी प्रवीण करतोय स्विच इट फुल टॉस चेंडू आहे आणि चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने तोपर्यंत मिळतील या दोन धावा आणि पंचांचा इशारा येतोय नक्कीच दोन धावा पूर्ण होत आहेत आणि रिव्ह्यू घेतलेला आहे यस बॅटिंग करणाऱ्या संघाने यस खोणी संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांचा निर्णय नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे परंतु त्याला चॅलेंज केलंय खोणी संघाने आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल थर्ड अंपायर आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा अलिमकर 11 क्रिकेट संघ शिलगाव आयोजित शिलगाव चषकाचं हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे आज पहिला दिवस आणि पहिला सामना नक्कीच खोणी आणि देसाई या दोन संघांमध्ये आहे यस नो चेंडू आहे रिव्ह सक्सेसफुल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट पुढील चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटचा इशारा येतोय प्रसाद सहस्रबुद्धे सर आहेत आणि रमाकांत पवार सर आहेत हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी यापुढील सामना असेल मोठागाव विपक्ष काटई या दोन संघांमध्ये फ्री हिट आहे धावसंख्या 24 परफेक्ट यॉर्क त्याला ऑन साइडला खेळतायत फ्लिक केलंय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत थोडीशी फंबल झाले त्याचाच फायदा घेतलाय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि धावसंख्या 26 26 धावा धावफलकावरती आहेत फ्लँक स्टार्ट केलाय स्वप्नवत सुरुवात केली आहे प्रणाली केविन 11 श्री गणेश खोणी या संघाने महेश आलिमकर आणि प्रथमेश आलिमकर साहेबांचा संघ आहे 1 to go फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे जज करतायत नितीन पाटील आणि टिपलाय झेल समाप्त होतोय हर्षद ठोंबरेचा खेळ लागतोय तिसरा मोठा धक्का खोणी या संघाला हर्षद ठोंबरे बॅक टू द पवेलियन दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 26 लॉस ऑफ 3 विकेट 13.00 च्या सरासरीने बनवल्यात या 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आकाश ठोंबरे येतोय 5व्या क्रमांकावरती विकेट टेकिंग गोलंदाजी केली गोलंदाज प्रवीण म्हात्रेने यापुढील सामना आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांना फाईट करेल मोठा गाव या दोन संघांमध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल
जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि मोठा गाव या दोन संघांमध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर 13.00 च्या सरासरीने बनवल्यात या 26 धावा पहिल्या दोन षटकांमध्ये तीन फलंदाज देखील गमावलेत कोणी संघाने महेश आलिमकर आणि प्रथमेश आलिमकर साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे। आजचा दिवस देखील पर्वणी आहे कारण की आठ दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आहेत आजच्या या दिवसामध्ये कारण की पहिला सामना सुरू आहे देसाई आणि कोणी, दुसरा सामना असेल काटेई मोठा गाव, तिसरा सामना खंबालपाडा विपक्ष आगासन आणि शेवटचा सामना असेल भोपर विपक्ष उत्तर शिव। हे आठ संघ आहेत आजच्या या दिवसामध्ये। ग्रामीण क्रिकेट संघटनेने नियमानुसार त्यांच्या मान्यतेनुसार आपण ही क्रिकेट स्पर्धा खेळवतोय। नवीन गोलंदाज सुखदेव काका म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो रिची प्रतिष्ठान देसाई। क्या बात है, लेग ब्रेक हा चेंडू आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे। अवांतर धाव मिळते धावसंख्या 27 27 धावा धावफलकावरती आहेत। सुखदेव काका म्हात्रे एक लेजंड क्रिकेटर राइट अमोर द विकेट यावीस ऑन साइड ला इन टू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट काउ कॉर्नर बाउंड्री लाइन च्या बाहेर बिग इट सिक्सर। षटकार लगावलाय धावसंख्या 33 ओर्ध विकेट। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक हेलिकॉप्टर उडवलाय लँड होतोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क बिग 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 षटकार। थर्टी नाईन 39 धावा धावफलकावरती आहेत। सुखदेव काका म्हात्रे आहेत त्यांचा खरपून समाचार घेतला जातोय। बॅक टू बॅक दोन षटकार लगावलेत फलंदाज किरण म्हात्रेने। ही ओळख आहे, खासियत आहे किरण म्हात्रेची, एक विस्फोटक फलंदाज आहे। दोन षटकानंतर चेंडू हरवला फुटला खराब झाला तर जुना चेंडू असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। पहिल्या सामन्यापासून नक्कीच तो नियम आहे। जीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। आता मात्र राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत। ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये आकाश पाटील होते। मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एक ने पुढे जाईल 40 धावा धावफलकावरती आहेत। फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे प्रणाली केविन इलेवन श्री गणेश खोणी या संघाने। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस ऑन खेळण्याचा प्रयत्न खूप सफल झाले होते आणि बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू निघून गेलाय। विकेट किपर प्रवीणच्या हातामध्ये येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 40 धावा। कौतुक करेन सुखदेव काका यांचं ज्याप्रमाणे कमबॅक केलंय या षटकामध्ये, ड्राईव्ह केलाय ऑफ्टरचा फटका आहे। मोरेश्वर पाटील आहेत वाईडिश लॉंग ऑफला धावाची संधी असेल परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट किरण म्हात्रे आणि आकाश ठोंबरे मध्ये। धावसंख्या दोनने पुढे जाईल 42 धावा धावफलकावरती आहेत। खूप चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये सुखदेव काका म्हात्रे यांनी, एक काळ गाजवलाय। क्या बात है, क्या बात है, लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि डॉट बॉल ची समाप्ती पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 14.00 च्या सरासरीने 42 धावा।
42 धावा धावफलकावरती आहे, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 षटकांचा सामना असेल या पुढील सामना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि मोठा गाव या दोन संघांमध्ये। दोन्ही कॅप्टन विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस साठी, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल विकास ठोंबरे साहेब देखील उपस्थित आहेत, LNT खोणी या टीमचे ते पुरस्कर्ते आहेत। नेहमीच आपण खोणी संघाला LNT या नावाने खेळताना पाहत असतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय विकास शेठ ठोंबरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्यांचं देखील या शिलगाव चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। परंतु खोणी संघ आज खेळतोय नक्कीच प्रणाली केविन 11 श्री गणेश खोणी या नावाने। या संघाचे पुरस्कर्ते आहेत महेश आलिमकर आणि प्रथमेश आलिमकर, हे दोन पुरस्कर्ते या संघाचे। धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा आणि चौथ्या षटकामध्ये येत आहेत गोलंदाज प्रवीण म्हात्रे, सेकंड स्पेल मध्ये येत आहेत वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथे षटक घेऊन येत आहे गोलंदाज प्रवीण। स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, एक धाव नक्कीच पूर्ण होती आहे आणि पंचांचा इशारा येतो वाईट, प्लस 1 मिळतील या दोन धावा या चेंडूवरती। धावसंख्या दोन्ही पुढे जाईल, 44 धावा धावफलकावरती आहेत। रिची प्रतिष्ठान देसाई आणि सामना सुरू आहे प्रणाली केविन 11 श्री गणेश खोणी या दोन टीम मध्ये। क्या बात है, ऑफ ब्रेक हा चेंडू टप्पा पडल्याने चेंडू आतमध्ये येतोय आणि सरळ जाऊन मोरेश्वर पाटील यांच्या हातामध्ये विसावतो येतो हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे 44 धावा धावफलकावरती आहेत, आकाश ठोंबरे ऑन स्ट्राइक। हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट आर्म पुल केला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्ररक्षण, मिड विकेट सीमा रेषेवरती तेवढीच चांगली फेकी मिळतायत या दोन धावा आणि धावसंख्या 46 धावा धावफलकावरती आहे, 3-46 अशी धावसंख्या, 26 या धावसंख्येवरती 3 फलंदाज गमावले होते त्यानंतर 20 धावांची पार्टनरशिप बनवली आहे आकाश ठोंबरे आणि किरण म्हात्रेने। क्लीन बोल्ट यश उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन आकाश ठोंबरे बॅक टू द पवेलियन। दिनेश ठोंबरे येतोय नवीन फलंदाज 6 क्रमांकावरती, 4-46 अशी धावसंख्या आहे खोणी या संघाची। ओर्ध विकेट, क्या बात आहे क्या बात आहे, प्रचंड वेग आपण पाहिला गोलंदाज प्रवीणच्या या चेंडूमध्ये आणि येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या 46 आहे, 4 विकेट टेकिंग गोलंदाजी प्रवीणने केली आहे, आतापर्यंत 3 विकेट मिळवल्यात या इनिंग मध्ये। क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी प्रवीण म्हात्रे करतोय याही षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 विकेट मिळवले होते आणि या चौथ्या षटकामध्ये देखील 2 विकेट मिळवलेत। फलंदाज झाले बाद लागतोय अजून एक धक्का दिनेश बॅक टू द पवेलियन। अजय उतेकर येतोय नवीन फलंदाज
फिंगर रोल केले होते, बोट विखुरली होती आणि नक्कीच ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि पूर्णपणे बीट केलं फलंदाज दिनेशला आणि एसटीजीच्या स्वरूपात फलंदाज बाजला दिनेश ठोंबरे। लागतोय हा पाचवा धक्का आणि बॅट्समन येतोय अजय उतेकर सातव्या क्रमांकावरती। अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय कोणी संघाचा, संघर्ष सुरू आहे या षटकामध्ये, धावांसाठी झगडावं लागतंय। क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, अवघ्या चार धावेंचं षटक फेकलंय आणि दोन विकेट मिळवले प्रवीण म्हात्रेने या चौथ्या षटकामध्ये आणि पूर्णपणे कमबॅक करून दिलंय रिची प्रतिष्ठान देसाई या संघाला। चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे प्रणाली केविन इलेव्हन श्रीगणेश खोणी या टीमची 5-46। ऋषी येत आहेत नवीन गोलंदाज, ऋषी प्रमोद म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील। धावसंख्या 46 आहे पहिल्या चार षटकांच्या समाप्तीनंतर। दोन षटक हाताळली गोलंदाज प्रवीणने, तब्बल धावा खर्च केले 14 आणि विकेट मिळवले 4 आपल्या टीम साठी। यावीस फटका चांगला आहे लॉन्ग ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, वन बाउन्स ओवर द लाईन चौकार। फिफ्टी कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती। प्रणाली केविन इलेव्हन श्रीगणेश खोणी या टीमची धावसंख्या आहे 50। पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय ऋषी म्हात्रेचं फलंदाज किरण म्हात्रेने। किरण मात्र एक विस्फोटक फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक दोन षटकार देखील आले होते। वैयक्तिक खेळतो 21 या धावसंख्येवरती। राईट मोर द विकेट ऋषी, या 20 फटका चांगला आहे लॉन्ग ऑनला, क्षेत्ररक्षक आहेत, डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय किरण म्हात्रेचा खेळ। लागतोय अजून एक धक्का खोणी संघाला, हा सहावा मोठा धक्का लागलाय किरण म्हात्रेची खेळी संपुष्टात। आकाश ठोंबरे त्या सिनियर नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती, विकेट मिळवली आहे गोलंदाज ऋषी म्हात्रेने। प्रमोददादा म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत ऋषी म्हात्रे, जेन्युइन ऑलराउंडर आहेत ऋषी प्रतिष्ठान देसाई या टीमचे। स्लोगोरचे हे षटक आणि या स्लोगोरच्या षटकामध्ये एक गोल्डन विकेट मिळवली आहे किरण म्हात्रे। ज्या किरण म्हात्रेने 21 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आपल्या टीमसाठी। ओवर द विकेट, पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत, कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, हितेश आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी आणि मिळते एकच धावे चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 51 धावा धावफलकावरती आहेत अजय उतेकर आणि आकाश ठोंबरे ही जोडी मैदानावरती आहे। सातत्याने विकेट गमावले, पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली केली होती कोणी संघाने, त्यानंतर प्रवीण म्हात्रेने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि 4 विकेट देखील मिळवले दोन षटकांमध्ये आणि धावा खर्च केले फक्त आणि फक्त 14। हाफ ट्रॅकर आहे शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनच्या दिशेने, लेग बाईजचा इशारा येतोय पंचांचा, अवांतरच्या स्वरूपात नक्कीच मिळते ही एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 52 धावा
धावफलकावरती आहेत। क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी, लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज ऋषी मात्रेमध्ये आणि अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी या स्लो गोरच्या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले। पुन्हा एकदा लेग ब्रेक, कीपर बीट झालेत परंतु शॉर्ट थर्डमॅनला सुखदेव काका आहेत, मिळते एक धाव 22 स्वरूपामध्ये आणि धावसंख्या 1 पुढे जाईल। 53 धावा धावफलकावरती आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर। पहिल्या 3 षटकांमध्ये बनवले होते 42 धावा आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये फक्त खर्च केले 11 धावा आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलंय ऋषी प्रतिष्ठान या टीमला। प्रवीण म्हात्रे आणि ऋषी म्हात्रेने या सामन्यामध्ये 54 धावांचं लक्ष्य आहे। यापुढील सामना असेल मोठा गाव विपक्ष जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी, या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघाकडून विनंती असेल आपण टॉस आडिया। जल्पेश भोईर मिस्टर जीटीसी आणि जीटीसीच्या माध्यमातून लाइव्ह टेलिकास्ट सुरू आहे। मोठागाव आणि काटी दोन्ही कॅप्टन आपण या टॉस साठी। चोपन्न धावांचं लक्ष्य आहे ऋषी प्रतिष्ठान देसाई या टीम समोर। विनंती असेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी आणि मोठागाव दोन्ही संघाने का आपण या टॉस साठी। या पुढील सामना असेल काटई आणि मोठागाव या दोन संघांमध्ये। यस जल्पेश येत आहेत टॉस साठी आणि विनंती असेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी कॅप्टन आपण या टॉस साठी। दोन्ही संघाने घेत आहेत, रोहित येत आहेत, जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी रोहित पाटील यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत आणि जल्पेश आपण या टॉस साठी। सखाराम आलिमकर साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे। सखाराम आलिमकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया काटई आणि मोठागाव या दोन संघांमध्ये। जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी आणि गावदेवी क्रिकेट संघ मोठागाव या दोन संघांमध्ये टॉस जिंकलेला आहे गावदेवी मोठागाव या टीमने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलंय काटई या टीमला फलंदाजी करण्यासाठी। या पुढील सामना असेल गावदेवी क्रिकेट संघ मोठागाव आणि त्यांना फाईट करेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई या दोन संघांमध्ये। टॉस जिंकलाय मोठागाव या टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई या संघाला। विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धावा 54 या सामन्यामध्ये आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या योगी आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ व्हॉइस ऑफ पालेगाव आमचे अत्यंत जवळचे मित्र सोनू बांगर यांना।
लॉन्गॉन रिजन लोपर्यंत दोन धाबे याठिकाणी कंप्लीट केल्या जातील। करंद या ठिकाणी होते वाडीस लॉन्गॉनला क्षेत्ररक्षण पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील एकूण चार धावा धावफलकावरती 54 धाबेचं टार्गेट या सामन्यामध्ये स्ट्राइक केला फलंदाज आकाश ऑन स्ट्राइक ओवर द विकेट। यावेळेस गती परिवर्तन केली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग जरूर होता बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू जज करतोय आणि तेंडू मात्र थांबत नाहीये बॉल जाईल लॉन्ग लेग बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोय हा पहिला चौकार देसाई टीम साठी। प्रति षटका मागे 10.80 ची सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी रिची प्रतिष्ठान देसाई या टीमला। धावसंख्या पोहोचते 4 नक्कीच 8 आकड्यावरती दोन खेळाडू बाउंड्री लाइन पाहायला मिळतील वाईडिश लॉंगॉन त्याचबरोबर वाईडिश लॉंगॉपला एक खेळाडू पाहायला मिळेल। बॉक्सरचा वापर समोर खेळतात बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड करत असताना गोलंदाज हर्षद ठोंबरे डॉट बॉलची समाप्ती। पहिले षटक मार्गस्थ पॉवर प्लेचा आतापर्यंत षटकातील 5 बॉल ओव्हर द विकेट होत असताना यावेळेस माझा फटका चांगला आहे कुदून काढण्याचा प्रयत्न खेळाडू आलेत आणि लॉन्ग ऑफचा खेळाडू भरपूर वेगान आला परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटतोय बॉल जातोय बाउंड्री लाइनच्या बाहेर अंतिम बॉल वरती येतो हा चौकार षटक क्रमांक पहिले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती रिची प्रतिष्ठान देसाई टीम बिनगडी बाद 12 आकड्यावरती। अंतिम मुमेंटला मात्र झेल या ठिकाणी ड्रॉप होते आणि पहिलं जीवदान या ठिकाणी मिळत असताना खेळाडूला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। धावगती चांगली पाहायला मिळते रिची प्रतिष्ठान देसाई या टीमच्या माध्यमातून कारण की 10.80 ची सरासरी मेंटेन ठेवायची होती प्रति षटकामागे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा उभारल्या गेल्यात त्या देसाई टीमच्या माध्यमातून। आता पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहू शकता अजय उतेकर येतोय दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचे दुसरं षटक 3 खेळाडू आता तिसऱ्या घेऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेअर लेग त्याचबरोबर वाईडिश लॉंगॉन आणि लॉंगॉपला खेळाडू पाहायला मिळेल स्ट्राईक इनला फलंदाज मोरेश्वर ऑन स्ट्राईक पहिला बॉल या षटकातील ओव्हर द विकेट यावेळेस फुल टॉच एंड ऑन साइडला फेकून दिलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाइनच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती बॉल चौकार। सलामीवीर मोरेश्वर आणि आकाश हे दोन्ही फलंदाज जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन पाहत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा पुढचा बॉल यावेळेचा फटका ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू सरळ ऑप्शन वरून निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती यशांच्या पाठीमागे आपण आकाश ठोंबरेला पाहू शकता मास्टर माइंड यष्टीरक्षक आपण पाहू शकता यशांच्या पाठीमागे कम बॅक करतोय पुढच्या बॉल वरती अजय उतेकर पुढचा बॉल यावेळी फुल टॉस बॉल ऑन साइडला फेकून दिला स्क्वेअर ऑफ द विकेट ना स्क्वेअर लेग बाउंड्री लाइनच्या बाहेर पंचांचा इशारा विकेट षटकार। जीडीसीचे फाउंडर जल्फेज दादा यांचं देखील आगमन झालंय आणि नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये या मैदानावरती ते देखील पाहायला मिळतील मोठा गाव विपक्ष
नक्कीच जय दुर्गा माता काटई यांच्यामध्ये बिग फाइट सामना आपल्याला पाहायला मिळेल. षटकार आलाय, तव संख्या सहा ने पुढे सरकली आहे 22-22 आवाजा फलकावरती. मोरेश्वर ऑन स्ट्राइक राउंड द विकेट. यावेळेस इनसाइड आउटचा फटका इनफील्डच्या वरून खेळलेत कव्हरच्या दिशेला. कव्हर पूर्णपणे खाली आहे, बॉल थांबणार नाही आहे, बॉल जातो कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकानंतरचा हा चौकार. व्हेरी गुड बॅटिंग प्रतिम सुरुवात पाहायला मिळते या षटकामध्ये मोरेश्वरच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा हा चौकार. धावसंख्या अतिशय वेगानं पुढे सरकत असताना धाव फलकावरती 26-26 आवा. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर निघावले होते, थोडेसे जागा बनवली होती आणि दुसऱ्या ऍक्शनने दाखवून देत असताना की लॉंगॉनच्या डोक्यावरनं फटका मला खेळायचा होता परंतु व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाही या डॉट बॉल. पाच चेंडू या षटकातील आतापर्यंत पाहायला मिळाले, थोडासा महागडा ठरतो दुसऱ्या षटकामध्ये. अजय यावेळेस मात्र ऑप्शनच्या थोडेसे बाहेर निघाले होते, शेवटच्या मोमेंटला पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला, संपर्क नाही आहे. डॉट बॉल, शेवटचे दोन चेंडू डॉट होते. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त आणि दोन षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या फलकावरती 26-26 धावा फलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी 54 धावेचं लक्ष. मॅथ्स इक्वेशन इनर चेंडू आता शिल्लक असेल 18, विजयासाठी 28 धावेची गरज. तर सन्माननीय अमोलजी अलिमकर युवा उद्योजक यांचं देखील आगमन झालंय, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. शेळगाव चषक 2023 हे पर्व आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी प्रतिष्ठान देसाई आणि त्याला फाईट करतोय प्रणाली 11 श्री गणेश कोणी टीम. अठरा चेंडू आणि विजयासाठी 28 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. सामना बॅलेन्स होतोय, कारण की इथून सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आपण पहिला हर्षित टोंबडे देखील थोडासा मागडा ठरला, 12 धावेचं षटक त्यांना आताला. त्यानंतर अजय उतेकर आले आणि अजयचं देखील षटक 14 धावेचं राहिलं. मागडी गोलंदाजी इथून पॉवर पे देखील समाप्त होते. भरपूर चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली. आकाश खेळतोय, त्याच्या बॅटमधनं दोन चौकार आपण पाहिले आणि सिंगल आणि डबलला देखील त्यांना प्राधान्य दिलं. 12 या धावसंख्येवरती आकाश खेळत असताना त्याचबरोबर मोरेश्वरनं देखील दोन चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. टोटल 15 या धावसंख्येवरती मोरेश्वर देखील बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात. ऋषी प्रतिष्ठान देसाई या टीमसाठी. इथून पाच खेळाडू आता बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल कशा प्रकारे मात्र बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळेल आकाश आणि मोरेश्वरच्या माध्यमातून. 18 चेंडू विजयासाठी 28 ची गरज. सामना बॅलेन्स होतोय. तिसऱ्या षटकामध्ये भूषण ठोंबरे. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता, मिड विकेट, वाईड इज लॉंग ऑन. समोर खेळता फटका चांगला, हर्षद ठोंबरे उपस्थित लॉंग ऑफ रिझनला. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये, वेल जस्ट वेल कॅच लागतोय. हा पहिला धक्का रिची प्रतिष्ठान देसाई टीमला. फलंदाज आकाश बॅक टू द डग आउट. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु थोडासा मिसटायमिंग होतं स्ट्रोक आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण हर्षद ठोंबरेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कलेक्टिंग भरपूर चांगली होती बॉलची आणि पहिल्या बॉलवरती भूषणला मिळते सफलता. पहिल्या विकेटचं पतन, ब्रेकथ्रूची गरज होती, विकेटची सक्त गरज होती, कारण सुरुवातीलाच आपण पहिले मोठे फटके आले होते आकाशच्या बॅटमध्ये देखील आणि दोघांमध्ये पार्टनरशिप देखील चांगली पाहायला मिळाली. ही पार्टनरशिप मात्र इथे थांबवली जाते भूषणच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन नी बॅट्समॅन हिमांशु मात्रे तिसऱ्या क्रमांकावरती. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती हिमांशु येतोय. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळते. सुरुवात चांगली होती या षटकाची भूषणच्या माध्यमातून. 17 चेंडू विजयासाठी गरज आहे या सामन्यामध्ये नक्कीच 28 धावेची. राउंड द विकेट स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला, रिवर्स अटेंड करतोय.
पहिल्याच बॉल वरती नक्कीच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज हिमांशूने, परंतु व्यवस्थित बॅट वरती चेंडू येत नाही, या डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. कमबॅक करत असताना आपल्या टीम साठी या षटकामध्ये गोलंदाज भूषण, जेवढे डॉट चेंडू नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील या षटकामध्ये तेवढा सामना हा बॅलेन्स राहील. येणारे चेंडू आता 16 शिल्लक, विजयासाठी 28 धावेची गरज. एज लागते झेलची संधी या सेकंड अटेम्प मध्ये. आज झेल कॅरी केलाय आकाश ठोंबरेना आणि लागलाय हा दुसरा धक्का. रिची प्रतिष्ठान देसाई या टीमला मिळते दुसरी सफलता. कोणी टीमला सेकंड विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. फारशी मोठी कामगिरी करता आली नाहीये फलंदाज. आपण पाहतोय हिमांशू मात्रेला देखील, तो देखील या ठिकाणी बाद होतो आणि या षटकामध्ये पूर्णपणे धावसंख्येला ब्रेक लावलाय, अंकुश लावलाय भूषण ना, कारण की नक्कीच धावा थांबवायच्या होत्या या षटकामध्ये. त्यानंतर विकेटची देखील गरज होती ती खोणी टीमला आणि तेच करत असताना भूषण या षटकामध्ये. न्यू बॅट्समॅन हितेश भोईर, विस्फोटक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच इथेच्या बॅटमधनं मोठे फटके आपण पाहिलेत, परंतु या ठिकाणी मिडल ऑर्डर मध्ये असताना चौथ्या क्रमांकावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. 15 चेंडू विजयासाठी 28 धावेची गरज. पुढचा बॉल यावेळेस लेग सिक्सच्या बाहेर, हा चेंडू जरूर पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. रमाकांत पवार सर आपल्याला पाहायला मिळतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसरे पंच प्रसाद सहस्रबुद्धे सर देखील या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही पंचांचं करूया आपण स्वागत. व्हाईट बॉल, धावसंख्या 27, 27 धावा. समोर खेळतायत, फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरला, मात्र खेळाडू उपस्थित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 29, 29 धावा धाव फलकावरती. हितेश थोडासा वेळ घेत असताना, कारण की आता हितेशला देखील माहिती आहे आपल्या विकेटची किंमत काय आणि त्याचबरोबर विकेटवरती टिकावं लागेल, कारण की सामना अद्याप क्लोजमध्ये आहे. क्लोज काउंटडाऊनमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. 29 धावा फलकावरती, अर्धा पल्ला पूर्ण केलाय तो म्हणजेच देसाई टीमनं आणि अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे या सामन्यामध्ये. रिव्हर्स यावेळेस मात्र दुधारी तलवार स्विच हिटचा वापर केलाय, सक्षम ठरतोय. बॉल जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही त्याच्या बॅट म्हणा पहिला दणदणीत चौकार. चौकारा बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकते 33 धावाला फलकावरती. अंतिम मोमेंटला धावा या ठिकाणी खर्च करत असताना भूषण ठोंबरे हा गोलंदाज. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक 13 चेंडू आणि विजयासाठी गरज या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 21 धावेची. समोर खेळताय, सेट सिंपल क्रिकेट पाहायला मिळते. ड्राईव्ह केलाय बॉलला लॉंगॉनला, मात्र खेळाडू उपस्थित. थोडस लेझी क्षेत्ररक्षण, फेकी येईल तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अंतिम मुवमेंटला खूप चांगली फलंदाजी हितेच्या माध्यमातून आणि येत आहेत अंतिम बॉलवरती. 2 धावा षटक होत आहेत कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या रफलकावरती रिची प्रतिष्ठान देसाई टीम पोहोचली आहे. 2 गडी बाद 35 या आकड्यावरती विजयासाठी मॅचचं इक्वेशन समीकरण. 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये
दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि आपण रोशन पाहिले गेलं तर खूप चांगलं आयोजन आपण पाहू शकता. ब्युटिफुल अशा या ट्रॉफ्या आज पाहायला मिळतात. येत्या क्षणी नक्कीच प्रेमात पडावं असं देखणं आणि सुंदर आयोजन पाहायला मिळतं. प्रेक्षक वर्गांसाठी देखील तीन स्टँडची उभारणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर समसमणाऱ्या ह्या ट्रॉफ्या मॅन ऑफ द मॅच साठी देखील आकर्षक अशी बक्षिसं ट्रॉफ्या पाहायला मिळतात. सुसज्ज व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच अलिमगर इलेव्हन क्रिकेट संघ शिळगाव यांच्या वतीनं शिळगाव चषक 2023 पर्व मित्रांनो आपण अनुभवतात. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना आपण एन्जॉय करतो. रिची प्रतिष्ठान देसाई विपक्ष प्रणाली इलेव्हन कोणी या दोन ताकदवर टीम मध्ये धावसंख्ये एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावेचं लक्ष गाठत असताना फलकावरती 35-35 धावा दोन गड्याच्या मोबदल्यात सामना बॅलेन्स झालाय. 12 चेंडू आणि 29 धावेची गरज गोलंदाज तयार. हर्ष देतोय फटका चांगला आहे. पॉईंटच्या दिशेला या ठिकाणी स्लाइस करत असताना कट करत असताना आणि इथून दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती दोन धाव मिळत आहेत आणि धावसंख्या दोनने पुढे सरकेल 37-37 धावा धाव फलकावरती. 11 चेंडू आणि 17 धावेची गरज असेल. सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न होतोय तो देसाई टीमच्या माध्यमातून. शॉर्ट पॉइंट शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू, त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर आता पॉइंटला स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू ठेवण्यात आलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट यावे फटका हवे मध्ये आणि लॉंग ऑफला या ठिकाणी झेल सोडली जाईल. खराब क्षेत्ररक्षण, लेझी क्रिकेट पाहायला मिळते. एक एक धाव भरपूर महत्वाची आहे आणि या क्षणाला साइड बॅट्समॅन मोरेश्वरची विकेट देखील फार महत्वाची होती. इथून मात्र झेल ड्रॉप झाली. झेलेचं रूपांतर दोन धावेने बनतंय. धावसंख्या दोनने पुढे सरकेल. एकूण धावसंख्या 39-39 वरती पोहोचतीय. 10 चेंडू आणि आता 15 धावेची गरज. लोवो फुल टॉस बॉल पॅड वरती आदळतोय. पंच सहमत नाहीयेत आणि लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव मिळते 1, धावसंख्या 40 धावा धाव फलकावरती. 9 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेची गरज. सक्त गरज आहे विकेटची, त्याचबरोबर डॉट बॉलची ती कोणी टीमला. हर्षद पुन्हा एकदा तयार. दोन्ही खेळाडू मातब्बर पाहायला मिळत आहेत. हर्षद टोंबरे आणि स्ट्राईक केला फलंदाज इतेश. यावेळेस मात्र बॉक्समध्ये ठेवण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जज करतोय परंतु मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 41-41 धावा धाव फलकावरती. 8 चेंडू विजयासाठी 13 धावेची गरज असेल. डॉट येत नाहीयेत कोणी टीमसाठी. दुसऱ्या बाजूला धावा मिळत आहेत. सिंगल डबलने देखील धावपलक पुढे ठेवत असताना देसाई टीमच्या खेळाडू कीपर बीट आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील बीट होतो आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातो आहे फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाईच्या स्वरूपानं मिळतोय हा चौकार. चौकार येतो आणि आता 7 चेंडू विजयासाठी 9 धावेची गरज असेल. सामन्यामध्ये शिरका होतोय आपण पाहू शकतो. नाही रिची प्रतिसाद देसाई या टीमचा, कारण की इथून धावा रोकत नाहीये, धावा रोकता येत नाहीयेत. यावेळेस स्वीपर कव्हरला फटका खेळत असताना खेळाडू उपस्थित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या दुसरी धाव देखील कम्प्लीट. षटक क्रमांक 14 देखील होतोय कम्प्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 47-47 धावा विजयासाठी. समीकरण सोपं पाहायला मिळते, कारण की आता 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. चला सामना बरोबरी सुटल्यास नक्की प्रथमतः विकेटचा विचार केला जाईल. त्यानंतर
टॉस वरती सामना घोषित केला जाईल। या स्पर्धेचा नियम सहा चेंडू आणि सात धाव्याची गरज आहे। नक्कीच खुनी टीम ज्या वेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस आपण पाहिलं सहा गडी गमावले होते आणि आता मध्ये देसाई टीमने फक्त दोनच गडी गमावलेत, त्यामुळे या सामन्यामध्ये अद्याप मजबूत आहे संघ रिची प्रतिष्ठान देसाई टीम। पहिल्या षटकामध्ये 12 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 14 धाबा, पॉवर प्ले मध्ये खूप चांगली सुरुवात देसाई टीमची। त्यानंतर तावसंगेने थोडस ब्रेक लावलं, भूषणनं 9 धाबेचं षटक हाताळलं, 2 विकेट देखील त्या षटकामध्ये आले, परंतु चौथ्या षटकामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा महागडा ठरतोय हर्षद ठोंबरे आणि आता मात्र इथून करण येतो अंतिम षटकामध्ये, धावा रोखायच्या होत्या, सिंगल डबल देखील महागडा ठरतायत आणि एक झेल देखील मागच्या षटकामध्ये ड्रॉप झाली, थोड्याशा चुका जरूर पाहायला मिळाला नक्कीच खुणी टीम कडनं। करण येतो अंतिम षटकामध्ये, स्ट्राइक केला फलंदाज हितेश, कट करत असताना यावेळेस मात्र जी दिशा दिली जेंटल टच करतोय, शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावर खेळलेला असतो, जातोय बॉल शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट वरन पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। विजयासाठी गरज असेल फक्त आणि फक्त 3 धावेची। सहजरित्या नक्कीच हा सामना नक्कीच जवळजवळ फिनिश होईल। हितेश पुन्हा एकदा स्ट्राइकिंग वरती ऑन साइड ला ड्राइव करतायत, एकदा मिळते विजयासाठी गरज फक्त 2 धावेची, येणारे 4 चेंडू मध्ये। नेक्स्ट मॅच साठी आपण सज्ज राहायचं, गावदेवी मोठागाव संघ आणि त्यांना फाईट करेल जय दुर्गा माता काटे टीम। जंटल टच करतात, दिशा देतात बॉलला फक्त आणि येतो हा विजय स्ट्रोक चौकार, सामना होतोय फिनिश, 3 चेंडू राखून सामना जिंकलाय रिची प्रतिष्ठान देसाई टीम न, हार्दिक अभिनंदन टीमचा आणि हार्ड लक श्री गणेश कोणी टीमचं देखील। लाईन अप करायचं, शेक हँड करायचंय, कारण की स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय, वळतो आम्ही लगेच दुसऱ्या सामन्याकडे देखील आणि मॅन ऑफ द मॅच कडे देखील। चला नक्कीच 14 धावा त्यानं खर्च केला, त्याचबरोबर 4 गडी बाद केले, तो प्रवीण मात्रे ठरतोय या सामन्याचा सामनावीर। नेक्स्ट मॅच बिग बॅटल, बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल, मोठा गाव विपक्ष जय दुर्गा माता काटे याच्यामध्ये रंगणारा सामना। सर लगेच प्रवीण मात्रे आपण देखील या मॅच या ठिकाणी कलेक्ट करा। सन्माननीय नक्कीच प्रेमनाथदा अलिमकर यांच्या शुभाशय आपण देऊ या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच। चला या लगेच प्रवीण, प्रेमनाथदा अलिमकर यांच्या शुभाशय आपण देतो मॅन ऑफ द मॅच ही ब्युटिफुल अशी ट्रॉफी। 14 धावांचा खर्च केला, 4 विकेट कॅरी केले, तो प्रवीण मात्र ठरतो मॅन ऑफ द मॅच। वेल प्लेड, अभिनंदन रिची प्रतिष्ठान देसाई संघाचं देखील। पहिला सामना होतोय फिनिश आणि लगेच दुसऱ्या सामन्याकडे आपण वळणार आहोत, मोठा गाव विपक्ष जय दुर्गा माता काटे यांच्यामध्ये बिग फाईट सामना। प्रथम क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला करताना दिसेल संघ मोठा गाव टीम आणि प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल जय दुर्गा माता काटे संघ। सामना भरपूर मोठा आहे, कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा ऐकत राहा स्पर्धा। शेळगाव चषक 2023 परब या ठिकाणी सुरू असेल आणि सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया आपण मायक्रोफोन वरती व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवली गावचा गोड आवाज आमचे जवळचे मित्र रोशन संते ऑन मायक्रोफोन। थँक्यू सो मच।